सोलापूरात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी भोंगे वाजवण्यापासून रोखलं आणि साहित्य जप्त केलं शेवटी आरती आणि हनुमान चालिसा म्हणत राज ठाकरे यांच्या प्रतिसाद देण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन तारखेच्या रमजान ईद नंतर चार तारखेपासून महाराष्ट्रातील कोणत्याही मशिदीवर भोंगे वाजू देणार नाही असा इशारा दिला होता जर भोंगे वाजले तर त्यासमोर त्याच्या दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा वाजवू असं सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर सोलापुरात पोलिसांनी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांची कार्यालयं आणि घरासमोर मोठा बंदोबस्त ठेवला होता जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष अध्यक्ष उद्दीन शेख अभिषेक रंपुरे राहुल अक्कलवाडे यांनी सोन्या मारुती आणि गणपती समोर महाआरती करण्याचा निश्चय केला होता त्या पद्धतीनं भोंगे एम्प्लीफायर लावण्यात आले होते मात्र पोलिसांनी भोंगे वाजवण्यापासून त्यांना रोखलं आणि सर्व साहित्य जप्त केलं शेवटी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडी आरती आणि हनुमान चालिसा म्हणून राज ठाकरे यांच्या हाकेला साथ दिली दरम्यान जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर आणि लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी माध्यमांशी बोलताना पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद असतो ते सांगतील तेच धोरण ते, ते बांधतील तेच तोरण त्यामुळं आम्ही हनुमान चालिसा म्हटलेली आहे परंतु पोलिसांनी सूड भावनेनं आमचे भोंगे आणि अम्प्लीफायर जप्त केले आहेत आमच्याकडं काय शस्त्र किंवा हत्यारं होती का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला